जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संभाव्य दौरा होणार असून त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे परिसरातील 5 ते 5.5 हजार व्यक्तींना गुलाबी कपड्यांचे वाटप करण्यात येत आहे व या माध्यमातून दुर्गम भागातील तोरणवाड परिसरात एक गुलाबी वादळ उभारण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी दिली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संभाव्य नंदुरबार जिल्हा दौऱ्याच्या होणार आहे। यासाठी युवक राष्ट्रवादीच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या तोरणवाळच्या परिसरात 5,200 गुलाबी कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तोरणवाळ येथे 32वी सबस्टेशनच्या उद्घाटनासाठी येणार आहेत। या सबस्टेशनामुळे परिसरातील 17 गाव आणि 74 पाड्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज मिळणार आहे। यामुळे या परिसरातील आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यास निश्चितच मदत होणार आहे। यासाठी अजित पवार यांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आजचा हा कार्यक्रम असा होता की तोरणमाळ या भागामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा 33 केव्ही ही लाईटची सुविधा आम्ही मागणी केली होती। 33 केव्ही सबस्टेशन 2017 आम्ही मागणी केली होती। त्याच्यानंतर आता महायुती सरकारने 33 केव्ही उपकेंद्र हे मंजूर केलेलं आहे। त्याच्यामध्ये येणारे गाव खडकी, फलाय, झापी, कुंड्या, भाबरी, भादल, उडद्या, भमाना, सावरेदिगर, सावरे लेखडा असे आमचे 17 गाव आहेत, 74 पाडे आहेत। तर आमची वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या मागणी होती की या भागामध्ये लाईटची सुविधा व्हायला पाहिजे अशी आमची मागणी होती। ती सरकारने दखल घेतली आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिलदादा पाटील यांनी तत्काळ या संदर्भात DPDC मधून आम्हाला 10 कोटी रुपये दिले। त्या सबस्टेशनच्या उद्घाटनासाठी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा व प्रांताध्यक्ष सुनीलदादा तटकरे, युवकांचे प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण, अभिजितदादा मोरे असे त्या उद्घाटनाला येणार आहेत। त्याच्या संदर्भामध्ये आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अजिंक्य घड्याळ ही संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये राबवित आहे। ती आम्ही तोरणमाळ भागातील मध्य प्रदेशच्या सीमेवरील जे अतिदुर्गम भागात गावं आहे तिथून आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि हे जे कपडे गुलाबी वादळ जे आम्ही कपडे वाटप करीत आहोत हे कपडे याच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये जे सध्या गुलाबी वादळ अजितदादांचं चाललेलं आहे, एकच वादा अजितदादा, या कार्यक्रमासाठी या उद्घाटनाला अजितदादा येत आहे। त्याचं या अतिदुर्गम भागातील स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या भेटीसाठी येत आहे। त्याची जय्यत तयारी एका पावा बासुरीने आम्ही एका ड्रेसने, एका युनिफॉर्मने या भागातील सर्व गावकरी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सर्व सरपंच व नक्क समिती, महिला आयोग कडून बचत गटाचे सर्व महिला, आशा वर्कर, डॉक्टर्स, आम्ही सगळे डिपार्टमेंट मिळून अजितदादांच्या तयारी स्वागतासाठी जय्यत तयारीला लागलेलो आहे।